मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज नाशिकमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडतोय आणि या कार्यक्रमाची अशी अतिशय भव्य दिव्य अशी तयारी या ठिकाणी प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। समोर दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत मंत्रिमंडळातील जे इतर 9 मंत्री या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यासाठी भव्य असं व्यासपीठ या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे नाशिकला पावसाचा इशारा देण्यात आलेला असल्यामुळे या कार्यक्रमावर पावसाचं सावट आहे आणि त्यामुळे या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप जो आहे तो कार्यक्रमाच्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळेल। तर दुसरीकडे आपण बघितलं तर कार्यक्रमाच्या ठिकाणी जे लाभार्थी येणार आहेत त्यांना पाण्याची बॉटल किंवा जेवणाचे डबे आणण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी ज्या खुर्च्या मांडण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी प्रत्येक लाभार्थ्यासाठी पाण्याची एक बाटली आत्तापासूनच या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी खुर्च्यांवर ठेवलेली आपल्याला पाहायला मिळेल। एकूणच आपण जर बघितलं तर भव्य असा हा सगळा सभामंडप या कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला आहे। तब्बल 25,000 लाभार्थ्यांना जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी आणण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। त्यासाठी तब्बल 450 बसेसच्या माध्यमातून लाभार्थ्यांना या ठिकाणी आणलं जाणार आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण शहरामध्ये तिन्ही पक्षाचे झेंडे असतील आणि बॅनर्स असतील। या माध्यमातून जोरदार वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न जो आहे तो तीनही पक्षांकडून करण्यात आलेला आहे। एकूणच या सगळ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरातल्या वाहतुकीमध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे आणि नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अशा पद्धतीचं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। एकूणच या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री आज नाशिकमध्ये येतात आणि त्यामुळे या कार्यक्रमामध्ये हे तीनही नेते आज काय बोलणार याकडेच खरं तर सर्वांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरामन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।